आपण काहीतरी युक्ती लावूया. सगळे डोके लढवा. डोकं कसं लढवा ग? तुझं डोकं माझं डोकं तुझं तुझं डोकं माझं डोकं. हाच बॉम्ब जेव्हा टुटकल फुटेला तेव्हा कळेल तुम्हाला. हा वा वा स्वागत करते तुमचं आपल्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे कॉमेडीची सुसाट गाडी म्हणजेच मुक्काम पष्ट बुरकुटवाडीची चावट चावडी. कॉमेडीचं 4G टॉवर स्पॉन्सर बाय हॉटेल आयडेलिक शिक्रापूर. तर मंडळी आज आपल्या चावट चावडीत महाराष्ट्राची लाडकी मायलेकाची जोडी आलेली आहे. तर मी स्वागत करते प्रज्ञा कदम आणि प्रथमेश कदम यांचं. तर तुम्हा दोन्ही मान्यवरांचं आमच्या चावट चावडीत मनापासून स्वागत करते आणि तुम्हाला विनंती करते की प्लीज तुम्ही स्थानापन्न व्हा. तर मंडळी आपल्या चावडीतले अतरंगी लोक चाललेत फिरायला. कशाने? अहो ट्रेनने. चला तर बघूया त्यांचा हा प्रवास कसा होतोय. मी म्हणत होते ना तुम्हाला आपण रिक्षा येऊ पण तुम्हाला कधी ऐकायचंच नसतं माझं. काय बघू 2-3 हजार रुपये जास्त गेले असते. हा माणूस खर्च करायलाच नाही मग सगळ्या सगळ्या संसाराचा भार मारते सगळं फी सांभाळते. हा मग आधी सांगता येत नाही की तुम्हाला मी काय मग तांदोडी बसले होते मग सगळी बसले होते तुम्हाला. मी आपलीच आहे ना. तुम्हाला माहिती की नाही ते चेक करत होते मी. मला माहित होतं बरोबर. बस बसू. हा पा तुमचा विचार. अरे का अशी किरकिर करत असते का तू? माझ्याकडे आल्यावरच करते माहेरी नाही करत तू. काढलं काढलं माझं माहेर तरीच म्हटलं अजून कसं माझं माहेर आलं नाही मधी. बरोबर आहे ना. माहेरून काय भेटलं मला मग? एवढी मी मिळाली ना अजून काय पाहिजे होतं तुम्हाला? काय शुकशुक? मी नाही शुकशुक गपशुक. अरे तू मिळाली तोच तर प्रॉब्लेम झालाय. काही महत्वाची वस्तू भेटलीच नाही मला. महोदय कळतंय का तुम्हाला माणसं भेटतात आणि वस्तू मिळतात. तुम्ही पुण्याचे गाव. तुम्हाला कसं काय कळलं? असं मध्ये मध्ये व्याकरण सुधारण्याची सवय त्यांचीच असते ना. नाही 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 माझ्याकडनं होकारच. समजा मी मुलगी बघून आलोय मला आवडली पण आहे. नाही ऐका माझं. अहो काय ऐका वगैरे मी दाढी वाढवली ती पण होच म्हणणार आहे. नाही तीच दाढी बघून ती नाही म्हणाली तुम्हाला. म्हणजे ते तुमच्या कुंडलीत वजन दोष आहे. पहिल्यांदाच ऐकलं. ते तुमचं वजन खूप जास्त आहे. माझं वजन जास्त आहे. नसेल लग्न करायचं तर नाही सांगायचं ना. सुकरट काढणं देत तुझं लग्न झालंय. दादा तुटते भाऊ लग्न कॅन्सल झालं का? हो ना. अभिनंदन अभिनंदन. अहो अभिनंदन कसलं करताय? अहो बरोबर आहे ना. लग्न झालं आपण काय होतं? काय होतं वाटतो पकडलं. मॅडम यू कॅन फाइंड सीट नंबर इकडे वाचू शकते. तुमचा क्रमांक 25 म्हणजे तुमचं आसन हे आहे. अगं भैया माझी ट्रेन सुटली की काय? तुमचा सीट नंबर हे आहे. ओके गर्मी आहे इथे. गॉड हे सुंदरी या कक्षात वातानुकूलन यंत्राचा उपयोग केला आहे म्हणून तुम्हाला उष्णतेची जाणीव होणार नाही. म्हणून तुम्ही काहीही चिंता करू नका. AC नाउ. हो तेच वातानुकूलन यंत्र. हे पुण्याचे आहेत का? अहो यांना कसं काय कळलं? तुमची मध्ये मध्ये मराठी बोलायची सवय ना. हे बघा महोदय मी पुणेरी मनुष्य आहे. मी कुठेही मराठी बोलणार माझा अभिमान येतो. तुम्ही बोला ना बाकीच्यांची कशाला मराठी सुटवत आहे. पुणे तुम्हाला
माहिती का पुणे मध्ये काय काय फेमस आहे? पुणे मध्ये शनिवार वडा फेमस आहे, पुणे मध्ये मिसळ फेमस आहे. नाशिकची मिसळ जास्त भारी आहे. मुंबईचा वडा भाऊ खाल्लाय का? शिकापूरची चावडी सगळ्यात भारी आहे. हा ते बरोबर आहे, पण मी पुणेरी मनुष्य आहे, मला हवं आहे. क्या क्या किच 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 जा साला, पांच मिनट क्या सोया तूने आका रान धोया. ये देखो महोदया, तुम तो कड़े के तुम कैसे बोल रहे हैं? एक एक क्या पद्धत है तुम्हारी? मराठी बोलने का, हिंदी कैसे बोल रहे हैं? हिंदी बोल रहे हैं वो मराठी बोलने का बोला. मी समजत होता ना, मराठीत बोला आपण महाराष्ट्रात राहतो. ए भाई तू पुणे काय क्या? हे तुम्हाला कसं कळलं? अरे बार बार कान वहीच पार आहे पुणे पुणे. सारा मूड खराब कर दिया. विचित्र मनुष्य आहे, किती भयानक होत ते. हिच्यापेक्षा भयानक काय असू शकत? काय म्हणताय? त्यांचे डोळे पाहिले तुम्ही? नाही हो, नाही पाहिले. तुम्ही पाहिले? मी तर रिचार्ज डोळ्यात हरवले. डोळ्यांबद्दल काय बोललात का? अहो त्यांचे डोळे पाहिले का तुम्ही? काहीतरी विचित्र आहे, फार भयानक काहीतरी घडणार आहे. कशाला टेन्शन घेताय? काही जागा तुम्ही आहे ना सांभाळून घ्यायला. समोर असले किती बारीक आहे समोर घेत. म्हणजे तुम्ही बारीक माणसाला हसता? आता बारीक आहे तर हसणार असत. बारीक असता माझ्या भावाला पण असता. मी गेला माझ्या भावाला. मी नाही हसत का तुझ्या भावाला? तुम्ही त्याला हसत ते म्हणजे तुमच्या हक्काचं काय संबंध असं म्हणायचं? अगं बरं हसतो तुझ्या भावाला बस. तुम्ही त्याला हसता म्हणजे तुम्ही मला पण हसता. हसलंय ताई ते बरोबर आहे, फुटका माणूस आहे, पण तुमचा फ पण फुटका आहे. फ पाहिजे मराठी, फ इंग्रजी. फूट ऐका माझं, फुटीतून क्षमस्व. मी अक्षय. मी विद्या. मी हो तसं नाही हो क्षमस्व, मी माफी मागतोय. शिल्लक नाही उद्या या. काय विचित्र माणूस डोक्यात पडलेले मूर्ख. अरे माझं काय म्हणणं, तो किती विचित्र माणूस गेला इथून. भयानक वाटत होता, खूप खूप भय. भाऊ कोण? भाऊ कार्यानुभव. आज के पिढी का वो मैं कार्यानुभव के बारे में भाऊ रहा था. मैं इधर बैग रख रहा है पांच मिनट के लिए, ध्यान रखना. हाँ मामू, हाँ ट्रेन के डब्बे में बैग रख दिया मामू. हाँ मैं आया पांच मिनट में मामू. हाँ मामू. मामू भांजे कोई लाऊं गेला. अहो तुम्हाला कळते का, बॅग ठेवून गेला बॅग. काय म्हणत होतीस? मनुष्य सगळे. अहो कडी लावली त्यांनी कडी. आता लाईट बंद करा. मजा चालू इथे. अहो त्यांनी कडी लावली, इथं बॅग ठेवली, मामूजान सोबत बोलत होता. अहो याच्यात बॉम्ब असेल तो फुटेल, आपण मारून जाऊ ना. मी बॉम्बचं नाव काढलं आणि आवाज पण ऐकू यायला लागला मला. ए तुझी टिक टिक बंद कर ग. हो मी नाही तर शमुन्या विचार. खरंच बॉम्ब आहे का? ओ कश्मुन्या मनुष्य म्हणायचे. हा तेच भागामध्ये खरंच बॉम्ब आहे का? हा बघ बघा खरंच बॉम्ब. मी नारी सौंदर्याबद्दल नाही बोलत आहे. इथं विस्फोटक आहे. विस्फोटक. विस्फोटक आहे. ती साडी तुला तरी मारून साडी दिली आहे. मला काय दिले? रुमाल टोपी. ना पुसता येत ना झाकता येत. असं त्याचं काम असं नाही येतो. पंची पुसायला दिलंय. मी मदत करू. लग्नाचा तर विचार करा ना. अहो इथला विचार केला नंतर लग्नाचा विचार करा. अहो इथला विचार केला तर नंतर लग्न होईल ना. हे इथं बॉम्ब आहे ना, त्याचा विचार करा. सुरसुरी काय घेऊन बसले तुम्ही? तुमचा सुद्धा बॉम्ब सांभाळ. कुठं तुमचा?
फोड सुतारी भाऊ फोड, इथे लग्न चालू आहे. तू नवरा ही बायको, मी तुमचं लग्न लावून देतो. हा तुमची दिवाळी चालू आहे, चकल्या खायचं तू चकल्या. काय सुतारी भाऊ झुरझुरे लावून ठेवलं तुम्ही? अरे तो बॉम 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 आहे. मनुष्य ना हो, मनुष्य ना. अहो किती गंभीर विषय का, ते काही तर विस्फोटक आहे ना हो. आपण एक काम करूया, आपण काहीतरी युक्ती लावूया. सगळे डोके लढवा. डोकं कसं लढवा ग? तुझं डोकं माझं डोकं, तुझं तुझं डोकं माझं डोकं. हाच बॉम्ब जेव्हा टुचकल फुटेला तेव्हा कळेल तुम्हाला. अरे काय काय चालू आहे तुमचं? अहो विस्फोटक आहे ना इथे. आपण काहीतरी विचार करूया. थांबा, आपण एक काम करू, आपण रेल्वे स्थानकावर आपल्या भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न करू. हेच मराठीत बोला बरे. मला तुमच्याशी काही संपर्क साधायचा नाहीये. संवाद साधायचा असतो ते पण साधायचं नाही. मनुष्य ना हो, मनुष्य ना. आपण चेन ओढायची का? त्याने काय होईल? गाडी थांबल. मग मग पोपड चपड बघा, म्हणून लग्न करायचं नसतं. अहो पण काही सुंदर फुलपाखरं पण असतात ना. तेच फुलपाखरं नंतर किडे बनतात ना. अरे ते किडे अरे विस्फोटक येणार इथे. माझं काय म्हणणं आहे, अहो थोडस सिरियस व्हा, काहीतरी डोकं लढवा, काहीतरी. अहो विस्फोटक येणार, कळतंय का तुम्हाला? अजून एक आयडिया सांग का? अहो मनुष्य शशी मनुष्य आपण का मागेकडे लावली. मी उपाय सुचलो ना. हा एक काम कर, तू खिडकी तू उडी मार. सटवे गबराय. सटवे म्हणजे तुम्हाला सुंदर म्हणतात. हे बघ हे बघ कसं होईल, तू उडी मारली की बाहेर जाशील, बाहेरून कधी उघडशील, सगळे बाहेर. बरोबर. ए समुण्य मनुष्य. अरे ट्रेन चालू येणार रे. चालू आहे का? चालू आहे. अरे ट्रेन चालू आहे, त्या उडी मारतील मारतील ना रे. तो डोक्याला पण लागू. सॉरी. आपण एक काम करूया, जीव वाचवण्याचा प्रयत्न करू. गाडी उघडते का? सगळे मदत करा मला. चला हा 1 2 3 उघड्या. हा उघड्या. हा उघडा. काय उघडता तुम्ही? हा मामू हे उघड्या. चला हा काय भूताकर्षण भूताकर्षण ऐसा. चुकतू काय का? चुकतू. मैं 5 मिनट संडास में का चला गया? कच 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 क्या रे? ओ महोदया ये क्या हिंदी बोल रहे तुम? संडास क्या संडास? लेडीज है इथे. आओ शौचालय बोला ना, शौचालय. ए भाऊ संडास असू दे, नाही तर शौचालय करायचं तर काम एकच आहे ना आपल्याला. ए कोण लाय रे येडे को? तिकीट कोणी दिलं रे याला? ए आमका ऐसा तू इधर बॉम्ब रख के जाता है, ऐसा करने लगे मामू जान के साथ बात कर रहे. इधर प्रेशर आ गया, घमाघुम हो गया, इनका लपड़ा अलग चालू, उनकी दिवाली चालू, हमने कर देगा क्या? ऐसा तुम हम तो ऐसा होगा. ऐसा बॉम्ब में घड़ी घड़ी बॉम्ब में बॉम्ब रख की घड़ी में घड़ी में इतनी देर से ये बज रहा था घड़िया ले घड़िया मेरे बीवी के लिए है. अरे चालू कैसे हो गए? इसको बंद कैसे करते? बंद करके दे दिया. अभी मेरा स्टेशन आ गया, मैं निकलता. चलो 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 चलो. ये विचित्र घड़िया बोले हमका तुम डराता नहीं सकता. हाँ बोले हाँ घड़ी बोले हाँ. ऐसा करते क्या अपन? कैन आई गेट योर हेवी लगेज प्लीज? कैन आई गेट योर माहिर ची सन्नत नको दे परदेशी गुडडा. बॉम्ब लाइट जोरात फुटलाय, आपण परत फोडू.
प्रथमेश आणि काकू, तुम्हाला आता कलाकारांनी आमचे सादरीकरण केलं कसं वाटलं? खूप सुंदर होतं आणि खरंच कॉमेडी काय असते ते इकडे येऊन नक्की कळायला असेल मला. ऍक्च्युअल कॉमेडी आणि खरंच म्हणजे संपूर्ण टीमने एवढं सुंदर आणि छान काम केले ना, सगळ्यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करते. असंच पुढे जात जा आणि असंच हसवत जावत जा या, म्हणजे पूर्ण प्रेक्षकांना आम्हाला छान वाटलं. थँक्यू. हा, तुम्ही आतापर्यंत बघितलं असेल की मुलगा रील बनवतो, मुलगी रील बनवते, पण ही मायलेकांची जोडी आहे. ते आतापर्यंत रील्स बनवून मायलेकांची जोडी एवढी फेमस झालेली आहे, तर तुमची सुरुवात कशी झाली? सुरुवात असं ठरवून झाली नव्हती. लॉकडाऊनच्या आधी आम्ही टिकटॉक बनवायचो, टिकटॉकमध्ये ते बंद झालं टिकटॉकमध्ये. मग नंतर काही घडामोडी आल्या आयुष्यात, म्हणजे पप्पा एक्सपायर झाले, त्याच्यानंतर मग सगळं चित्र उलट झालं की एंटरटेनमेंट असं काहीच राहिलं नव्हतं. लॉकडाऊन मध्ये ते टिकटॉक पण बंद झालं आणि मग नंतर आम्ही स्टॉप झालं. त्यानंतर मिस्टरांचं डेट झाली आणि मग मी पूर्ण म्हणजे एक दीड वर्षाचा गॅपच घेतलेला. हा बोलत होता आपण करूया इंस्टावर, हे बोलली ना आता मला एवढ्यात तू बोलूच नकोस का, आपण नंतर बघूया. मग त्याच्यानंतर आणि त्यात तिला खचलेलं बघून मला खूप असं कसं तरी वाटत होतं आणि त्यामुळे मी रील्स ऑप्शन बघितलं आणि मी म्हटलं की हिला ह्याच्यातच गुंतवायचं आणि पहिली एक रील काढली आणि पहिलीच रील 15K लाईक्स आणि तेव्हा 6,000 प्रवास, 6,000 ते 1,00,000 प्रवास महिन्याभरात झाला माझा. तर मी आतापर्यंत तुमचे खूप न्यूज बघितलेले आहेत, तर त्यातच तुम्हाला शिवप्रेरणा हा पुरस्कार मिळाला आहे त्यांना. महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा पुरस्कार आहे ते, पण इकडे म्हणजे पुण्यालाच मिळाला त्या शिवप्रेरणा पुरस्कार. म्हणजे बाजीराव देशपांडे यांचे 36 अंश त्यांच्या हस्ते मिळालेले मला ते. हा, तर खूप छान वाटलं आणि असे बरेच पुरस्कार मिळाले, म्हणजे वाट पुढच्या पावलांची मिळाले, सिनियर सिटीजन अवॉर्ड मिळालेले आहेत आणि असे म्हणजे मनसे कार्यकर्त्यांकडून भरपूर असे पुरस्कार मिळाले. म्हणजे पुरस्कार देण्याचं कारण काय, म्हणजे मी महिलांना तेच सांगते की तुम्हा जी कला आहे तुमच्यामध्ये तुम्ही लोकांचा विचार करू नका आणि लोक काय बोलतील काय नाही, तुमची कला आहे तेवढी तुम्ही जोपासा. आता मी लोकांचा विचार कर बसली असते, सगळ्यांचा विचार कर, मी इथपर्यंत आली पण नसते. मी समाजांचा कुठलाही विचार न करता मी माझ्या दोन्ही मुलांचा हात पकडून पुढे चालली आहे आणि अशाच पुढे जात राहा. थँक्यू, नक्की नक्की थँक्यू. आणि तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा देते मी. असंच अजून सात समुद्र कार्यक्रम जाऊन या माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि खूप छान वाटलं. सगळ्या टीमचं मनापासून अभिनंदन, छान काम करतायत, म्हणजे कॅमेरा, इकडचे कलाकार, सर्वांचं खूप छान वाटलं भेटून तुमच्याशी. चावट चावडीत येऊन कसं वाटतंय? खूप छान वाटलं. मी युट्यूबवर खूप बघायचो चावट चावडी. मी बोललो एकदा इथे जायचंय, पण मी बोललो की आता बघू आता कधी बोलवून येते आणि सडनली हिला मी दाखवलेला 2 आधी आणि त्यानंतर तुझा कॉल आला. सो मी बोललो वाव. सो ती एक इच्छा पूर्ण झाली, इच्छा खूप आवडलं. आणि मंडे मला एक सांगायचंय की नक्की चावट चावडीला फॉलो करा, आवर्जून आणि आवर्जून भेट द्या. नक्कीच येत राहा पुन्हा पुन्हा तुम्ही. नक्की नक्की. तर मित्रांनो, यांच्या सोबत आपल्या गप्पा चालूच राहणार आहेत. असेच नवीन नवीन एपिसोड पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोयल एंटरटेनमेंट या YouTube चॅनलला. लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आणि दर शनिवारी रविवारी पाहायला विसरू नका मुक्काम पोस्ट बुरकुटवाडीची चावट चावडी कॉमेडीचं 4G टॉवर, स्पॉन्सर बाय हॉटेल आयडेलिक शिक्रापूर.